पारनेर तालुक्यातील हरिया येथे वाहनाच्या धडकेत झालेल्या हरणाला स्थानिक नागरिकांनी जीवदान दिले आहे हरिया येथे वाहनाच्या धडकेत झालेल्या हरणावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करत त्याला जखमी केले होते ही गोष्ट गावातील अविनाश उबाळे माऊली आंधळे व माऊली मुळे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्या हरणाला या कुत्र्यांपासून वाचवले गावातील भागेश भंडारी यांच्या गाडीने त्यांनी जखमी हरणाला टाकळी ढोकेश्वर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हरणावर उपचार करत वनविभाग टाकळी ढोकेश्वर यांच्या ताब्यात दिले यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी जगताप यांच्या आदेशानुसार वनपाल भालेकर वनरक्षक विजय थोरात वनकर्मचारी भाऊसाहेब भांड दीपक रोकडे धुमाळ यांनी जखमी हरिण वडगाव सावताळ येथील वनविभागाच्या नर्सरीमध्ये नेऊन ते पूर्णपणे बरं झाल्यानंतरच त्याला मुक्त करण्यात येईल असे सांगितले आहे मी अविनाश मोहनोबाळे आम्ही प्रवास करत असताना सकाळी हरणाला एका गाडीचा धाका लागून पडलं त्यानंतर कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला आम्ही त्यातून वाचून ते हरिण टाकळे डोकेश्वर वैद्यकीय दवाखान्यात घेऊन आलो त्यासाठी आम्हाला भागेश भांडारी यांची गाडी घ्यावी लागली माऊली मोळे यांच्या सहकार्याने आम्ही ते घेऊन आलो त्याच्यावर व्यवस्थित ट्रीटमेंट करून विभाग अधिकारी भांडसाहेब आणि धुमाळसर यांच्याकडं ते ताब्यात दिलं त्यानंतर पुढील ट्रीटमेंट त्यांच्या हस्ते होईल आणि नर्सरी मार्फत काय असेल ते प्रोसेस करून घेते ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज कर्जू हरिया